नमस्कार, मी वसुधा, वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत. उपवासासाठी आपण खीर करायची आहे आणि ती आहे साबुदाण्याची खीर. तर ती साबुदाण्याची खीर कशी करायची हे आज आपण बघूया. आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आता या खिरीसाठी जे साहित्य लागत आहे ते बघूया. एक वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धी ते पाऊण वाटी साखर, दुधामध्ये भिजत घातलेले केसर, काजू आणि बदामाचे तुकडे, एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी. कढईमध्ये अर्धा चमचा तूप घ्यायचे आहे आणि या तुपामध्ये आपण काजू आणि बदामाचे तुकडे आहेत ते प्रथम तळून घ्यायचे आहेत. ते मी दोन बदाम आणि एक चार काजू घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. ते थोड्याशा तुपावरती आपल्याला आधी परतून घ्यायचे आहेत. हे तुम्ही घातलेच पाहिजे तसं काही नाही, तुमच्या आवडीनुसार न घालताही ही खीर चांगली लागते, साबुदाण्याची खीर. आता हा एक वाटी भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आधी साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. साबुदाणा जरा शिजला की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला दूध घालायचं आहे. सतत ते चमच्याने साबुदाणा आपल्याला ढवळत राहायचा आहे. साबुदाणा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास दूध घालायचे. आणि आपण दुसऱ्या वाटीत जे केसर आणि दूध मिक्स करून ठेवलेलं होतं तेही घालायचं आहे त्यामध्ये. आणि अर्धी ते पाऊण वाटी साखर घालायची आपल्या आवडीनुसार. आणि मंद गॅसवरती हे आपल्याला आता शिजू द्यायचं आहे. साखर चांगली विरघळली आणि चांगली ह्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. आपण जे ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले होते तुपामध्ये ते घालायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. आणि अशा तऱ्हेने ही आपली साबुदाण्याची खीर पटकन तयार होते. आणि ही उपवासालाच खाल्ली पाहिजे असंही नाही आहे, इतर वेळीही आपण ही खाऊ शकतो खीर. आणि अशा तऱ्हेने ही आपली साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. वसुधाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर वसुधाज किचनला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. नमस्कार.